या देशाचं नेतृत्व श्रद्धे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रातून आपण त्यांना सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सारांच्या आनंदाच्या सा सोहळ्यात या ठिकाणी उपस्थित असलेले आपलं दैवत श्रद्धे साहेब दादा प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील डॉक्टर बालचंद्र मुनगेकरजी भुजबळ साहेब लोकसभेतील आमचे सहकारी डॉक्टर श्रीनिवास पाटील डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सर्व सन्मान्य व्यासपीठ राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून या अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच वरिष्ठ सहकारी पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या माझ्या तमाम आदरणीय साहेब प्रेमी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आपल्या सरांच्या वतीने आदरणीय साहेबांना अंतकरणापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करत असतानाच साठच्या दशकामध्ये एक नेतृत्व बारामतीच्या परिसरामध्ये उदयाला आला साठ बासष्ट वर्षाची प्रदीर्घ वाटचाल देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये संस्मरणीय पद्धतीची निश्चितपणाने ठरली अलीकडच्या कालावधीमध्ये बेलगाम वक्तव्याने आपापलं वैचारिक दर्जा दाखवणारी वेगवेगळी व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही पाहतो आहोत पण गेल्या साठ वर्षाच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब आदी बुजुर्ग नेत्यांनी हा महाराष्ट्र समर्थपणाने त्या कालावधीमध्ये घडवला पण त्याच्यानंतर महाराष्ट्राचं काय होणार अशाची स्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती साहेबांचं नेतृत्व त्या कालाधीमध्ये चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडलं गेलं आणि गेल्या सहा दशकाचा अखंडपणाचा प्रवास तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो आहात सहा दशकं म्हणजे पाच तपं तीन पिढ्या या प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांच्या मनामध्ये बद्दलच्या असलेल्या भावना मनामध्ये निर्माण झालेली प्रत्येकाच्या आयुष्यातली एक वेगळी ऊर्जा या महाराष्ट्राला निश्चितपणाने दिशा देणारी ठरू शकली साहेब आपण संघटनेमध्ये काम केलं विधिमंडळामध्ये आपण आला राज्यमंत्री झालात मंत्री झालात मुख्यमंत्री झालात विरोधी पक्षनेते झालात खासदार झालात आपण देशाच्या संसदेमधले संरक्षण खात्याचं मंत्रिपद आपण त्या ठिकाणी भूषवलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा त्या ठिकाणी आल्या आणि संबंध या सगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पदावरती जात असतानाच आपल्यामुळे त्या प्रत्येक पदाची प्रतिष्ठा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळू शकते असे अनेक क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राने देशाला दिले स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या निर्णयामुळे पंचायतराज व्यवस्था जशी देशभरामध्ये निर्माण झाली जिल्हा नियोजनाची व्यवस्था जशी देशभरामध्ये निर्माण झाली तसंच शेतकऱ्यांच्या प्रती पहिल्या प्रथम कर्जमाफीचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देशातले आपण झाल्याच्यानंतर कर्जमुक्तीचा निर्णय देशाच्या पातळीवरती पहिल्या प्रथम कुठं घेतला गेला असेल तो आपल्या नेतृत्वाखाली कोलोदच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये घेतला याचाच आवर्जून उल्लेख आणि वितरण मी करू शेतकऱ्यांच्या हिताची सहबळ उभी करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून झालाच आवश्यक असणारी ताकद आणि शक्ती शेतकऱ्यांना मिळाली ज्या कालावधीमध्ये शेतीपासून त्यावेळेचा तरुण थोडासा बाजूला जातो की की अशी सातार भीती निर्माण होत होती त्याला पुन्हा एकदा या काळ्या आईची सेवा करण्याची इश्कून आपण केवळ उद्युक्त केलं नाहीत तर त्याच्या पाठीमागे सर्वदूर पद्धतीची शासनाची ताकद उभी करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये केलं विजेच्या वतीमध्ये क्रांतिकारी निर्णय देशाच्या पाठीवरती घेतला गेला दादा आपणही ऊर्जामंत्री राहिलात मी ऊर्जामंत्री राहिलो परंतु त्या कालावधीमध्ये हॉट स्पॉर्ट्सच्या वरती आधारित शेतकऱ्यांना विजेचं बिल अत्यंत मर्यादित स्वरूपाचा क्रांतिकारी निर्णय साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये घेतला गेला मी कोकणातला आहे परंपरागत पद्धतीच्या फळफळावरती कोकणी माणूस आयुष्यभर जगत आला पण आज कोकणामध्ये जयंतरावजी चार साडेचार लाख हेक्टर जमीन खाली आली याचं एकमेव कारण राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असताना रोजगार हमीची क्रांतिकारी योजना या राज्यामध्ये त्यांनी राबवली आज या महाराष्ट्राचं फळ क्षेत्रातलं वैभव मोठ्या प्रमाणावरती मांडलं पण हीच योजना देशाचे कृषी मंत्री झाल्यानंतर देशावर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं काम या देशाचे कृषी मंत्री नात्याने साहेब आपण केलं अनेक क्रांतिकारी निर्णयाचे आपण जनक आहात मंडलची कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेला निर्णय ज्या कालावधीमध्ये देशभरामध्ये प्रचंड प्रमाणात अकडाऊन उसळलेला होता उत्तरच्या राज्यामध्ये तशापैकी अंमलबजावणी होईल की नाही अशा पैसे शंका होती अनेक वेळेला आज आमच्यावरती आरोप केला जातो की आमचा पक्ष म्हणजे एका विशिष्ट समूहाचा पक्ष आहे अशा वेळेला त्या वर्षी म्हणजे त्याला परशु चाळीस वर्ष होऊन गेले त्या कालावधीमध्ये मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेणारं एकमेव राज्य ते म्हणजे तुमचं माझं महाराष्ट्र आणि त्याचं नेतृत्व करत होते आपले दैवत असलेले आदरणीय पवार साहेब ओबीसी असेल विजयंटी असेल आज आम्ही साडेजण राज्याच्या पातळीवरती जे काही नेतृत्व करू शकतो आहोत याला वैचारिक आधार त्याला राजकीय ताकद त्याला शक्ती संविधानाच्या माध्यमातून त्याला सर्व दूर प्रण्याची एकतरची परिक्रमा त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घडली म्हणून आज गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे इतिहास बदलण्याची भूमिका आज देश आणि राज्य पातळीवरती केली जात असतानाच महाराष्ट्राचा जाज्वल्ल इतिहास ज्या पद्धतीने आपण गेल्या साठ वर्षाच्या अथक प्रयत्नातून उभा केलेला आहे तो इतिहास यावर चंद्र दिवा करू चंद्र सूर्य असेपर्यंत या देशात आणि या राज्यामध्ये निश्चितपणे राहील याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका असं काय कारण आहे ज्या ज्या वेळेला लोकांच्या वरती प्रसंग येतो मग धाराशिव जिल्ह्यांतील भूकंपाचा मुद्दा असेल शेजारच्या गुजरात राज्यांनी प्रश्न असेल माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये ज्यावेळेला पूर आला होता त्यावेळेला आमचं जनजीवन पुन्हा उभा राहणार नाही अशा पद्धतीची भीती आमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली होती पण केवळ चोवीस तासाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री आपतग्रस्तांच्या भेटीला जाऊ शकतात याचं उदाहरण एकोणीशे एकोणनव्वद साली मी स्वतः तालुका काँग्रेसचा अध्यक्ष असताना नागोडण्याच्या भूमीमध्ये मी अनुभवलेला आहे आणि ढोपरभर शिखलामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उभं राहून त्या साऱ्या गोष्टीची केवळ पाणी करत नाहीत तर त्याच्यावरती त्या ठिकाणी निर्णय घेत त्या, त्या, त्या सगळ्या आपत्ग्रस्तांना पुन्हा एकदा सुखावं जीवन जंगण्याच्यासाठी ताकद शक्ती ऊर्जा संजीवनी त्या ठिकाणी देतात हे आपल्या रूपाने मी सर्वांमधून त्या ठिकाणी पाहिले आपण घेतलेल्या साऱ्या निर्णयाचा पाडा वाचा ठरवलं महिलांच्यासाठी घेतलेला क्रांतिकारी निर्णय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जो विचार त्या कालाधीमध्ये दाखवला पण तो महिलांच्या सशक्ती करणारा बळकटी करणारा राजकारणामध्ये त्यांचं आदराने आणि गौरवपूर्ण स्थान निर्माण करण्याचा देशभरामधला पहिला निर्णय कुडाकच्या मार्फत घेण्यात आला तर साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला घेण्यात आला त्राण्णवच्या दंगलीने पेटला असताना मुंबई पुन्हा एकदा उभी राहील की नाही अशा भीती संबंध मुंबईकरांच्या नव्हे तर देशभराच्या नागरिकांच्या ना मनामध्ये निर्माण झाले असताना चोवीस तासाच्या आत झाले असताना चोवीस तासाच्या आत स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याचा निर्णय घेण्यामध्ये जी तत्परता ती कार्यक्षमता आपण ती दाखवली त्याची सुद्धा इतिहासात त्या ठिकाणी नोंद झाल्याशिवाय राहू शकत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात आज समाजात वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून मतभिन्नता निर्माण करत समाजामध्ये बेकी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे अशा वेळेला या देशासाठी राज्यासाठी केवळ आपणच त्या ठिकाणी आधारस्थान आहात जयेंद्र आपल्या शिर्डीच्या शिबिरामध्ये आपण म्हटलं भविष्याचा वेधकर साहेब पण भविष्याचा साठच्या दशकामध्ये जन्माला या नेतृत्वाने भविष्याचा वेध त्या कालावधीमध्ये घेतला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदा घेतला मुख्यमंत्री पदापासून अनेक निर्णय घेतलेले पाहायला मिळू शकतात मी शिर्डीच्या भाषणामध्ये सांगितलं आता या ठिकाणी उल्लेख करतो या देशातल्या प्रत्येक पंतप्रधानांच्या बद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या नंतर एक लोकशाहीच्या माध्यमातून सरकार स्थापन झालं त्यावेळेपासून तो आजपर्यंत सगळ्या पंतप्रधान महोदयांच्या बद्दल आदर माझ्या मनामध्ये आहे परंतु दोन पंतप्रधान कणकर म्हणून ओळखले जातात कदाचित माझ्या या मताशी आपण सहमत असाल असाल म्हणजे मी बोलतो या एवढा पुरतात एक इंदिराजी गांधी आणि आताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आठवतं एकोणीसशे एकोणऐंशीचा कालखंड देशामध्ये पुन्हा एकदा इंदिराजी सत्तेवरती आल्या होत्या राज्यामध्ये साहेबांचं सा पुलंच सा सरकार त्या ठिकाणी होतं आणि त्यावेळेचे गृहमंत्री गायनी जयलसिंगजींनी आदरणीय साहेबांना दिल्लीमध्ये बोलावलं होतं साहेबांनी वाटलं की पंतप्रधानांनी बोलवलंय म्हणून गेलं पाहिजे आणि जी काही तिथपर्यंत गेले नाहीत त्या चव्हायला गेले साहेबांचं आणि इंद्राजींचं काहीतरी मनोगत त्या कालावधीमध्ये झालं असेल आणि इंद्राजींनी विनंती केली होती की शरदराव तुम्ही तरुणांचं राजकारण करण्यासाठी एकत्रित आला पाहिजे कणखरपणाने एकोणीशे एकोणऐंशी साली इंदिराजींना स्पष्टपणाने सांगितलं की मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करेन इतर कोणाच्या सोबत काम मी करणार नाही करायचं झालं तर आपल्या नेतृत्वाखाली करेन आणि नम्रपणाचा निकाल सांगत आले मुंबईला आले उलोच सरकार बरखाचं झालं आणि ब्रेब्राउन स्टेडियम वरती मॅच होती त्यावेळेला काकिन्या घेऊन पेआड गाडी चालवत स्वतः ब्रेब्राऊन स्टेडियम वरती आले अख्खं स्टेडियम कुठल्या क्रिकेटपटूसाठी उभं राहिलं नाही पण अक्क स्टेडियम उभं राहिलं ते पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी त्या करणार त्यावेळेला साहेब होते एकोणचाळीस चाळीस वर्षाचे चा। एकोणीशे एकोणऐंशी साल दोन हजार एकोणीस साल एकोणीशे एकोणऐंशी साल दोन हजार एकोणीस साल राज्यामध्ये ज्यावेळेला सत्ता परिवर्तनाचे वेद त्या कालावधीमध्ये लागलेले होते त्यावेळेला विद्यमान पंतप्रधान महोदयांची सुद्धा साहेबांची त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनाही त्यांनी ते सांगितलं की तुमचं आमचं राजकीय जमू शकणार नाही व्यक्तिगत संबंध असतील पण राजकारणापासून आम्ही चार त्या ठिकाणी दूर राहू चाळीस वर्षाचा कालखंड एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजार एकोणीस बघा साल सुद्धा कसे नऊच्या आकड्यांनी त्या ठिकाणी भिनलेले आहेत त्यावेळेचं साहेबांचं वय चाळीस आणि आता दोन हजार एकोणीस साली साहेबांचं वय ऐंशी दोन कणखर पंतप्रधानांना तोंडावरती आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या माध्यमातून एक स्पष्टपणाची वैचारिक भूमिका सांगणार नेतृत्व जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलं असू शकत नाही याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतो आहे आज साहेब आपण त्र्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण करतात तरुणाना लाजवेल इतका प्रचंड झंझावात आज आपण महाराष्ट्राच्या कानाकुपऱ्यात देशभरामध्ये फिरत असताना करतात एखादी गोष्ट मनाचे विरुद्ध झाली की आम्ही तीन दिवस विचार नाही परंतु प्रखर आत्मविश्वासाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवश्यक असणारी ताकद उभी करण्याचं बळ आपण त्या ठिकाणी दाखवलं म्हणून अनेक वेळेला तुमचे अनेक सहकारी सोडून गेले आपलं राजकीय अस्तित्व संपुष्टाधीन अशा वेळीचं त्यावेळेला राजकारण या देशामध्ये राज्यामध्ये करण्यात आलं परंतु पुन्हा एकदा आपला विचार त्या उपुरे आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि समंत महाराष्ट्राचं वैचारिक धन उभा करण्याच्या इश्कातून आपण दाखवलेलं अलौकिक हो कर्तृत्व कधी काळ याच्यामध्ये जाऊ शकत दोन हजार एकोणसाला सुद्धा आम्हाला सर्वांना असंच वाटत होतं पण आमच्यापैकी सुद्धा अनेक जण जसे यापूर्वी जसे वेगवेगळ्या पद्धतीने पक्षांतर करून गेले त्यावेळेला याही वेळेला गेले होते आणि अनेकांनी दरपकटी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुहेरी आकडा सुद्धा त्या ठिकाणी गाठता येणार नाही पण साधाराची केवळ एक पावसातली सभा नव्हेच त्याच्या पासून सोलापूर पासून आपण धंदाबाज सुरू केलात आणि सगळ्या आमच्या साठी सत्तरीच्या असलेल्या तरुण पिढीला सुद्धा एक दाखवून दिलं तुम्ही हातबल होऊ नका तुमच्या पाठीशी हिमालय हिमालयासारखा मी ठामपणाने उभा आहे असा आत्मविश्वास आपण त्या निमित्तीने दिलात त्या महाराष्ट्रातली तरुणाई पिढी त्यामुळे ऐंशीच्या दशकात आपण तरुणांच्या हृदयस्थानावरती होतात पण तो चाळीस पंचेचाळीस वर्षाचा तरुण आणि त्यावेळेचं राजकारण समाजकारण भिन्न स्वरूपाचं होतं पण आता फेसबुक ट्विटर इंटरनेटच्या जमानामध्ये जन्माला आली नवीन पिढी दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्याला महाराष्ट्रामध्ये आपण फिरलात आणि कुणीतरी वक्तव्य केलं की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी काय केलंय असा ज्याला प्रश्न पहिल्यांदा विचारला गेला कुठल्या तरी एका सोलापूरच्या सभेमध्ये ते एका प्रश्नाने एका वक्तव्याने ठिणगी एकाचा संबंध महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि संबंध पाहायला धंदाबाद मांडल्यासारखं पण उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरलात त्याला पाहायला लाग असलेली दुखरी जखम आणि आलेला या त्या वयातला आणि प्रखर ऊन या सगळ्या कालावधीमध्ये आपण समज महाराष्ट्र पिंजून काढलात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र वैभव नेण्याच्या नेण्याच्या आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली आज देशात राज्यात एका बाजूला विषमतेच राजकारण केलं जात आहे छत्रपती शिवरायांच्या बद्दल अवमानकारक उल्लेख त्या ठिकाणी केला जातोय थोर महापुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा सत्तेवरती बस बसणारी माणसं वेगवेगळ्या पैसाचा उल्लेख त्या ठिकाणी करतायत आणि विशेष करून शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अवमानकारक पद्धतीचं वक्तव्य केलं आम्हाला या गोष्टीचा साहेब मी त्या दिवशी म्हटलं की आपल्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा चोवीस तासाच्या आत आपण पत्रकार परिषद घेऊन एक सांगितलं की अठ्ठेचाळीस तासात आपली भूमिका बदला नाहीतर आता मला बेळगावला यावं लागेल असा इशारा ज्या पद्धतीने तुम्ही दिलात महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला आणि संबंध तरुणाला एक विश्वास वाटला किती प्रसंग आमच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आले तसं असं एक नेतृत्व ने आहे ने, ने, की ज्या नेतृत्वाकडे पाहिल्याच्या नंतर सार काय विसरून पुन्हा जोमाने पुन्हा ताकदीने पुन्हा क्षमतेने आपापल्या ठिकाणी वावरण्याची ताकद आम्हाला मिळू शकत आहे किंवा आपल्याला पाहिलं की ऊर्जा मिळतेच किंवा मी काही स्वतःपुरती बोलतो अशातला भाग नाही समजा महाराष्ट्रातल्या तरुणांना असंच वाटत असतं की साहेब यावेत साहेबांनी नुसता कटाक्ष टाकला तरी आमच्या आयुष्याचं कल्याण झालं असं मानणारा एक प्रचंड वर्ग आज महाराष्ट्रामध्ये या बदलच्या परिस्थितीमध्ये आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जी राजकीय स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे अशा वेळेला या साऱ्या गोष्टीच्या बद्दल एक दुखरी भावना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर केवळ आपल्याकडून आणि आपल्याकडूनच उद्याचा महाराष्ट्र सशक्त बनवण्यासाठी सर्वजण त्याच पद्धतीने त्या ठिकाणी पाहतायत भविष्याचा वेध म्हणजे नेमकं काय आपल्याकडे पाहिल्याच्या नंतर किती भविष्य घडवायची आणि किती ची ची, किती जणांची घडवायची आणि किती जणांची भविष्य घडवल्याच्या नंतर सुद्धा किती जण जरी बाजूला गेले असतील तरी पर्यायी पुन्हा एकदा तसं भविष्य घडवण्याची ताकद आणि शक्ती ज्या ऊर्जेतून आपण दाखवलेली आहे ही ऊर्जा महाराष्ट्राला ऊर्जा कालावधीमध्ये याच पद्धतीने मिळेल अशी आई जंगमेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्याला उदंड आयुष्य लाभावं आपल्याला मिळालेल्या आयुष्यातून महाराष्ट्राची एक प्रचंड प्रेरणा उभय देशाला त्या ठिकाणी मिळावी आणि दोन हजार चोवीस सालामध्ये काय होणार आहे असं सुद्धा देशभरामध्ये ज्यावेळेला विचारलं जात देशाच्या जा कानाकोपऱ्यातून प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिकेतून या साऱ्या क्षणाची वाट बाग ज्याला बघत असतो त्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना असते केवळ महाराष्ट्रा सीमित नाही साहेब काश्मीर पासून कन्याकुमारी पसरलेल्या या खंडप्राय देशामध्ये आज या जनतेच्या मनामध्ये एकच अशा पैशा एक एक आधार आहे की जो आपला आधार आहे की दोन हजार चोवीस सालामध्ये या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आणि या देशातला बंधुभाव या देशाची अखंडता एकात्मता टिकवण्यासाठी तुमच्या नेतृत्वाखालीच हा देश सशक्तपणे उभा शकतो शकतोय ते हा काम आपल्या हातून होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आम्हा सारांच्या वतीने आपल्याला उदंड आयुष्य लाभावं अशी या ठिकाणी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराज